नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले बाजार भाव बघूया। दिनांक 13 मे 2020 चे बाजार भाव बघूया। बाजारपेठ, शेतीमाल, प्रत, परिणाम, आवक, किमान दर, कमाल दर, सर्वसाधारण याविषयी सर्व माहिती घेऊया। सगळ्यात आधी बघा 12 मे 2020 काय बाजार भाव होते बघा। सातारा शेतीमाल कांदा परिणाम कुंटल, आवक 120, किमान दर 800, कमाल दर 1000, सर्वसाधारण दर 900। तसेच औरंगाबाद कांदा परिणाम कुंटल, आवक 475, किमान 300, कमाल दर 500, सर्वसाधारण 400। मित्रांनो, आता कापसाचे भाव बघूया। अकोला शेतीमाल कापूस प्रत लोकल परिणाम कुंटल, आवक 1226, किमान दर 5250, कमाल दर 5355, सर्वसाधारण दर 5350। मित्रांनो, आता सोयाबीन बघूया। जालना पिवळा परिणाम कुंटल, आवक 416, किमान दर 3000, कमाल दर 3650, सर्वसाधारण दर 3600। तसेच अकोट सोयाबीन पिवळा परिणाम कुंटल, आवक 348, किमान दर 3065, कमाल दर 3660, सर्वसाधारण दर 3600। मित्रांनो, आता आपण तूर डाळचे भाव बघूया। जालना तूर पांढरा परिणाम कुंटल, आवक 364, किमान दर 3000, कमाल दर 5100, सर्वसाधारण दर 50-81। वाशिम तूर लाल परिणाम कुंटल, आवक 6000, किमान दर 4900, किमान दर कमाल दर 5300, सर्वसाधारण 5000। औरंगाबाद तूर पांढरा परिणाम कुंटल, आवक 1, किमान दर 4000, कमाल दर 4000, सर्वसाधारण 4000। मित्रांनो, हे होते कापूस, तूर, कांदा बाजारभाव। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।